नमस्कार मित्रांनो, नव भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपलं धान्य कसं चांगल्या पद्धतीचं सुरक्षित राहील याबद्दल काय आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो। तर जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। मित्रांनो, काय होतं की आपलं पावसाळ्यामध्ये आपलं जे धान्य आपण घरामध्ये ज्वारी असू, गहू असू, कुठलं कडधान्य असू, तूर असू, मटकी असू, हुलगा असू, हरभरा असो, असं जे आपण काटून ठेवत आहे, तर पावसाळ्यामध्ये काय होतं ती जमिनीवरती ठेवतो किंवा म्हणजे आपल्या घरामध्ये त्याची थापी लावून ठेवतो। जमिनीवरती जर खाली आपण थापी लावून ठेवली तर वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो पावसाळ्यात, आणि गारवा निर्माण झाला की जाळी, सोनकिडा, आळी अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला कीड तयार होतात। आणि आपल्या धान्यामध्ये कीड तयार झाले की ती ज्वारीचं बारीक बारीक पीठ करून टाकतात, आणि जे सोनकिडा असतो तो तर पूर्ण एकदम म्हणजे आपल्या ज्वारीचं गव्हाचं पूर्ण पीठ करत आहे। पण तर मित्रांनो, आपण काय करतो, ज्वारी आपल्या गोण्यामध्ये भरून ठेवतो, आणि ती गोण्यामध्ये भरून ठेवल्यामुळे त्याला कीड आल्या लागणार। सुरुवातीला आपल्याला ज्वारी वाळू घालायची आहे, दिवसभर उन्हात कडक उन्हात पातळ ज्वारी वाळू घालायची आहे, तळवट हातरायचा, जेणेकरून तळवटावर तिने चांगल्या पद्धतीची वाळली जाते, आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण ज्वारी पातळ वाळू करायची आहे। आपलं धान्य जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण त्याची काळजी घेतलीच पाहिजे। तर आता आपण असं पातळ वाळू घालूया, असं एका दिवसामध्ये जर आपल्याला वाळवायची असेल तर पूर्ण पातळच घातली पाहिजेत। सुरुवातीला लिंबाचे पाले असे घ्यायचे, आणि असं पाला वर बुडून घ्यायचा आणि खाली टाकायचा गुणीमध्ये। आपल्या पूर्वीची बघा पेंड घालीत होती कनिंगला, तशा पद्धतीने अगोदर पहिल्यांदा पाला टाकून घ्यायचा। आणि ही आहे बघा गवऱ्याची राख आहे मित्रांनो, गवरी राख घ्यायची आणि त्याचा बी थोडा खाली एक हात द्यायचा अशा पद्धतीने। आणि ह्याच्यापासून काय होत नाही बघा, लिंबाचा पाला तर चांगलाच असतो आयुर्वेदिक, कारण ती कडुलिंबाचा पाला आहे, आणि गवरीच्या राखापासून सुद्धा काय अडचण नाही आपल्याला, ते आपण चाळूनसुद्धा काढू शकतो गवरीची राख चाळणीद्वारे। तर अशा पद्धतीची भरून घ्यायची गुणीमध्ये आपल्या। आता एक अजून एक आपल्याला द्यायचा आहे पुन्हा लिंबाच्या पाल्याचा। पुन्हा नंतर थोडी गवरीची राख टाकायची आहे। तर आता आपण पुन्हा भरून देऊ। नंतर अजून एक बार पाला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण तीन थर केलेले आहेत बघा, असा पूर्ण पाला टाकून घ्यायचा, आणि पुन्हा वरती अजून थोडी गवऱ्याची राख टाकून घ्यायची। कधीच आपल्या धान्याला कीड लागणार नाही, कधीसुद्धा, कितीही दिवस ठेवा तुम्ही, अशा पद्धतीनेही करायची। तर हा आहे हरभरा। हरभऱ्याला म्हणलं तर सगळ्यात जास्त कीड म्हणलं तर हरभऱ्याला लागते बघा। मग हरभऱ्याला जो सोन कीड लागत आहे तर त्यासाठीसुद्धा आपल्याला उपयोग चांगल्या पद्धतीचा त्याचासुद्धा करायचा आहे। त्याचा आपण हरभऱ्यालासुद्धा तशाच पद्धतीचा आपण हे करूया, पूर्ण हरभऱ्याला पाला टाकून घ्यायचा। आणि ही राख आहे गवऱ्याची, हे पूर्ण हरभरा तर सगळ्यात जास्त किडत असतो बघा, पूर्ण एक बार हाजून घ्यायचा असं। हरभरा आपला पूर्ण वाळलेला असावा, अगोदर एक दिवस वाळून घ्यायचा उन्हामध्ये, जेणेकरून हरभरा हा लगेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो साधाळतो। त्यासाठी हरभरा हा पूर्ण वाळवायचा आहे, वाळवल्यानंतरच हा आपल्याला त्याला उपयोग करायचा आहे राखेचा आणि लिंबाच्या पाल्याचा। हा घरगुती उपाय मित्रांनो एकच नंबर आहे, जेणेकरून आपल्या कुठल्याही धान्याला आणि कुठल्याही आपल्या डाळ्या असू, मूग असू, उडीद असू, हरभरा असू किंवा ज्वारी असू, गहू असू, कुठल्याच आपल्या धान्यांना सोनकीड लागणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ जर आवडला तर नव भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। नमस्कार, धन्यवाद।